मंडळी महाराष्ट्रात नुकताच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि आता निकाल लागल्यानंतर सगळीकडेच विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे. पण यातील एक फोटो आणि व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. यामध्ये पती निवडून आलाय म्हणून त्याच्या पत्नीने चक्क खांद्यावर उचलून त्या पतीची गावभर मिरवणूक काढली. सर्वच या फोटोचं खूप कौतुक करतायत. तसंच हे जोडपं नेमकं कोण आणि त्यांचं गाव कोणतं याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच फार उत्सुकता आहे. तर मंडळी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पती संतोष शंकर गुरव हे निवडून आले, त्यामुळे त्यांच्या पत्नीला एवढा आनंद झालाय की तिने उत्साहाच्या भरात तिच्या पतीला खांद्यावर उचलून घेतलं आणि संपूर्ण गावभर मिरवणूक काढली. मंडळी, आपल्या नवऱ्याला खांद्यावर उचलून घेऊन गावभर मिरवणूक काढणाऱ्या या पत्नीचं नाव आहे रेणुका. ती तिच्या पतीला कारभारी म्हणते आणि आता तर तिने सर्वांनाच दाखवून दिलंय की खरंच तिचा कारभारी लय भारी. रेणुका आणि संतोष हे दोघंही शेतकरी आहेत, त्याबरोबरच ते दुधाचा जोड व्यवसाय देखील करतात. पण मंडळी, नवरा बायकोची ही जोडी आज फक्त पाळू गावासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श उदाहरण ठरली. पती पत्नीचं प्रेम असावं तर असं, दोघांचंही संपूर्ण महाराष्ट्रात खूप कौतुक होतंय. या दोघांनाही विजयाबद्दल आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.